हॅलो गाईज, कसे आहात? नमस्कार सगळ्यांना. मी निशा वनमाळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी मटण बनवणार आहे, तर मटणाची रेसिपीसुद्धा म्हटलं तुम्हाला शेअर करते. तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, होप तुम्हाला आवडेलच. आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, आणि कमेंट करा वाटलंच तर. तर मी आता चला, मी आता तयारीला लागलेली आहे. तर छोटीशी मी तयारी इथे करून ठेवलेली आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय कशी तयारी करून ठेवलेली आहे ती. तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी मटण असं एक स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. हा सुका खोबरा असं घेतला आहे एक अर्धा वाटी, ती अशी किसून घेतलेली आहे. आणि इथे मोठे मोठे दोन कांदे घेतले होते, ते उभे चिरून घेतलेले आहेत. हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत. इथे मी हे धन घेतलेला आहे. हा एक आल्याचा तुकडा घेतला आहे. हे सुके खडे अख्खे मसाले आहेत. हे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे काजू घेतले आहेत 5. आणि हे असे अख्ख्या मसाल्यामध्ये ही छोटी वेलची, दालचिन, लवंग हे सगळं असं घेतलेलं आहे. तर मी आधी तयारीला लागते. आधी मी मिरची घेते भाजून, आणि हे धन काजूला सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे. थोडंसं असं भाजून घेते, मग आपल्याला ग्राइंडरमध्येच पिसायचं आहे. हा सुका नारळ घेतला होता किसून, त्याला सुद्धा आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. तर त्याला सुद्धा भाजून घ्यायचं सेम. थोडासा कलर आपल्याला असा गोल्डन येईपर्यंत त्याला भाजून घेते. खोबरं सुद्धा बघा, माझा कलर असा गोल्डन झालेला आहे, तर त्याला सुद्धा काढून घेते. जो मी कांदा दोन घेतले होते मोठे मोठे चिरून, त्यातलाच अर्धा कांदा मी थोडासा असा फ्राय करून घेते. त्याला सुद्धा आधी भाजून घेते. त्याचा सुद्धा कलर आपल्याला थोडासा गोल्डन सर येईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे. कांदा सुद्धा लाल झालेला आहे. त्याचा मी गॅसची फ्लेम बघते. मी तापायला ठेवलेला आहे, भांडं ठेवलं आहे कुकर. तेल टाकते, जेवढं हवं तेवढं तुम्ही तेल तुमच्या हिशोबाने टाका. तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर मी आता त्यामध्ये 3 तमालपत्र टाकलेलं आहे. आणि मी अख्खा मसाला जे घेतला होता, लवंग, मोठी वेलची, दालचिन हे सुद्धा टाकलेलं आहे. हे जे कांदा चिरून ठेवला होता उभा, ते सुद्धा आता त्यामध्ये ॲड करते. कांद्याला चांगला आपल्याला लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घेते. इथे रेडी झालेलं आहे, त्यामध्ये आता मी हे जे टॅमॅटो घेतले होते 2, ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून त्याला सुद्धा त्यांनी सुद्धा पेस्ट करून घेते. चांगला लाल झालेला आहे. आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं वाटण माझं तयार झालेलं आहे, ते सुद्धा आता त्यामध्ये ॲड करते. वाटणाला सुद्धा आपल्याला चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. लसूण मी हे घेतले होते, ते आता मी ना ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये, कारण ना ठेचल्याने एक अशी वेगळीच अशी चव लागते. आणि हे जे आलं घेतलं होतं, तर ते सुद्धा त्यामध्ये थोडंसं असं कट करून टाकते. हे असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. असं आलं लसूण ठेचलेलं खूप मस्त वेगळीच एक चव लागते. मिक्सीमध्येच नेहमीच आपण आलं लसूण अशी पेस्ट वापरतोच ना, तर हे सुद्धा एकदा करून बघा. मी तर पर्सनली करते, मला खूप चव लागते अशी लिमिट, एक वेगळीच एक फ्लेवर आणि चव येते. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. हे जे मी खलबत्त्यामध्ये आलं लसूण असं बघा ठेचून घेतलं होतं, ते सुद्धा आता त्यामध्ये ऍड करते. एक वेगळीच चव येतो खलबत्त्यामध्ये ठेचून टाकल्यावरती. आता हे सुद्धा मिक्स करून घेते त्यामध्ये. आता मी त्यामध्ये मसाले ॲड करते. एक चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धन पावडर टाकलेला आहे, कारण मी अख्खं धन घेतलं होतं. आणि तिखट 1.5 चमचाच घेते. ओके,
ते सुद्धा आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगला, कारण मसाला सुद्धा आपल्याला चांगला असं तेलामध्ये परतून भाजून घ्यायचा आहे. हे मी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हा फक्त कलरसाठी यूज करते कारण याने थोडासा कलर येतो ना. आणि आता हातावरती ही क्रश केलेली कस्तुरी मेथी ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मला ऍड करून झालेला आहे, त्यानंतरला मी हा आपल्यांना केवडा एक्सेन्स आहे ते सुद्धा टाकायचा आहे. दोन तीन ड्रॉप टाकायचे फ्लेवरसाठी ते सुद्धा. आता त्यामध्ये मटण जे ठेवला होता धुवून स्वच्छ त्याला ॲड करून आधी तो मी हा मसाल्यामध्ये चांगला परतून घेते व्यवस्थित व्यवस्थित त्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या आधी, मगच त्यामध्ये पाणी ॲड करा. आता बघा मसाल्यामध्ये मी मटण आधी चांगला मिक्स करून घेतला होता, आता तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी ॲड करा. हे जे मी वाटण केलं होतं त्यामध्येच मसाला सगळा राहिलेला असतो थोडाफार, तर तेच मी थोडं थोडं करून पाणी त्यामध्ये आता ॲड करते आणि मिक्स करून घ्या व्यवस्थित. बघा कलर पण मस्त आलेला आहे आणि स्मेल पण असं एक छान येते आहे, केवडा एक्सेन्स टाकलेला आहे तर एक वेगळाच असा फ्लेवर आणि स्मेल येते. आता लास्टला सगळ्या शेवटी मी चवीनुसार मीठ टाकते त्यामध्ये, मिक्स करून त्याला आता झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. त्याला झाकण लावून आपल्याला 5 ते 4 सिटी देऊन आपलं मटण मस्तपैकी रेडी होणार खाण्यासाठी. मी तुम्हाला दाखवेल 5 सिटी नंतरला. पाच सिट्या झालेल्या आहेत, आता माझा कुकर थोडा थंड झालेला आहे तर चल आता खोलून बघूया कशा येते. वाव वाव कलर तर बघा कसा आलेला आहे मस्तपैकी आणि असा स्मेल पण मस्त एकदम येते आहे. यावरती अशी कोथिंबीर मस्तपैकी ॲड केलेली आहे. मटण कढी माझी मस्तपैकी बनवून तयार झालेला आहे मटणचं रस्सा, तर तुम्ही सुद्धा बघा मस्त असं स्मेल येत आहे, मस्त खायला वगैरे पण मस्त भाकरीसोबत किंवा आपल्याला भातासोबत मस्त जाईल असा, तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मी तर मस्त बनवलेला आहे, मला तर खूप आवडलेला आहे, आम्ही टेस्टसुद्धा केलेली आहे थोडीफार तर मस्त झालेला आहे, मला तर आवडला. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा अशी रेसिपी मी जी बनवली ती माझ्या पद्धतीने. तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी, नक्कीच आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आवडली तर बाय सगळ्यांना, थँक्यू.